सो हे जे दिसत आहे ना, हे साळींदर त्याचे काटे ते, आणि इथं भरपूर ठिकाणी हे काटे आपल्याला दिसतात, साळींदराचे काटे, कारण इथं साळींदराचं प्रमाण सुद्धा खूप आहे. मी एकदा मागं आलो तेव्हा साळींदर इथं बघितलेलं आहे स्वतः. आणि इथं जरा फिरणं थोडंसं तुम्हाला माहिती असेल, नॉलेज असेल तरच ह्या एरियामध्ये जरा फिरलं पाहिजे, कारण कोणतं जनावर कोणतं आपल्या आजूबाजूला याचा एक थोडासा अंदाज लागला पाहिजे. आणि इतकं टोकदर असतं ना, तर साळींदर हे फेकते आपल्याकडं तिच्या प्रोटेक्शनसाठी, आणि त्या आपल्या पायात आपल्या मांड्यांमध्ये शरीरामध्ये घुसतं, आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळपास इतके इतके ते आत घुसलं जातं, आणि त्याच्यातून आग होते प्रचंड. पण काळजी घेतली पाहिजे हे माझं म्हणणं आहे फिरत असतानाही या सगळ्या ठिकाणी.